आजवर तुम्ही अनेक अट्टल गुन्हेगार, माफिया, डॉन, भाई, खुनी, गँगस्टर लोकांच्या कहाण्या ऐकल्या असतील, सिनेमातून पाहिल्या असतील. पण तुम्हाला माहीत असलेल्या कुठल्याच गुन्हेगारानं पोटच्या पोरीला थंडी वाजते म्हणून एका रात्रीत 14 कोटी रुपयांची शेकोटी पेटवली नसेल? कुणाचेच दरवर्षी तब्बल 1000 कोटी रुपये उंदीर किंवा घुशींचं खाद्य बनत नसते. मान्य गुन्हेगारी विश्वात तसे दुश्मन हजार असतात, पण आपल्या धंद्याच्या आड येतोय म्हणून कुठल्याच गुन्हेगारानं थेट देशाच्या राष्ट्राध्यक्षालाच उडवायचा प्लॅन केला नसेल. आता मी जे काही सांगतोय त्याच्यावर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. जगाच्या पाठीवर एक असा खुंकार माणूस होऊन गेलाय ज्याच्यासाठी डॉन, भाई, गँगस्टर ही नावं अगदी क्षुल्लक आहेत, कारण तो खऱ्या अर्थानं अंडरवर्ल्ड जगतातला गॉडफादर होता, ज्याला पकडण्यासाठी 111 देशातले पोलीस टपून बसले होते. त्याचं नाव आहे पाब्लो एस्कोबार. आजच्या व्हिडिओत आपण त्याच्या क्रूर कर्माचा पाडा वाचणार आहे. नमस्कार, मी प्रथमेश, आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मित्रांनो, KGF सिनेमात एक सीन आहे. पोलिसाला मारून आलेल्या छोट्या रॉकीला शेट्टीची माणसं सोडवून आणतात. तेव्हा रॉकीचं डेअरिंग बघून करीम चाचा त्याला विचारतो, क्या चाहिए रे तेरे को? तेव्हा डोळ्यात आग आणून रॉकी म्हणतो, दुनिया. तो सीन पब्लिकनं अक्षरशः डोक्यावर घेतला. टाळ्या कुठल्या, एवढंच काय आईच्या शब्दाका तर आपण जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस बनून मरणार असं म्हणणारा रॉकी लोकांसाठी हिरोही झाला. त्यामुळं KGF-मधनं काढलेलं सगळं सोनं घेऊन जाताना रॉकीबाई जेव्हा मरतो तेव्हा कित्येकांच्या डोळ्यात पाणीही तरळतं. आता हे झालं सिनेमातलं, पण खऱ्या आयुष्यात 2 नंबरच्या धंद्यात उतरून तशी दुनिया जिंकून घेतली ती कोलंबियाचा स्मगलर पाब्लो एस्कोबार. आजसुद्धा त्याचं नाव काढलं की कोलंबियातल्या लोकांच्या काळजाचा थरका पडतो. ते का, याचं उत्तर तुम्हाला त्याची कहाणी ऐकल्यावरच मिळेल. चला सुरू करूया. कोलंबियातलं रिओ नेग्रो शहर, 1949 सकाळ. कोलंबियातल्या एका गरीब शेतकरी कुटुंबात पाब्लोचा जन्म झाला. तो त्याच्या आई वडिलांचा 3रा मुलगा. दरम्यानच्या काळात कोलंबिया आर्थिक संकटातून जात होती. त्याचा परिणाम म्हणून समाजातली गुन्हेगारी वाढली होती. तशा परिस्थितीत हळूहळू पाब्लो मोठा होत होता. खरं तर मुळातच त्याला शाळेची गोडी नव्हती, त्याला फक्त पैसा कमवायचा होता, तो सुद्धा खूप, कधीच संपणार नाही एवढा. पण तरीही आई वडिलांच्या हट्टानंतर तो कॉलेजात गेला. कॉलेजवाल्यांनी फीचा मोठा आकडा त्याच्या समोर ठेवला, पण त्या काळात तेवढे पैसे भरणे पाब्लो किंवा त्याच्या कुटुंबाला शक्य नव्हतं. त्यामुळे कॉलेजवाल्यांनी पाब्लोचं रजिस्टरमधून नाव कमी केलं. झालं, पाब्लोची शाळा कायमची सुटली. त्यालाही तेच हवं होतं. पुढं त्यानं आपल्या मित्रांच्या साथीनं एक धंदा सुरू केला. स्मशानभूमीतून महाग दगड किंवा सोनं नाणं चोरायचं आणि ते ओळखीच्या स्मगलरांना विकून टाकायचं. तिथून पाब्लोच्या क्रिमिनल करिअरला सुरुवात झाली. वाढत्या वयासोबत त्याच्या तस्करीच्या धंद्यात वाढ होत गेली. तरुण वयात त्यानं गांजा, कोलंबिया सरकारने बॅन केलेली सिगरेट आणि खोटी लॉटरीची तिकीटं विकायला सुरुवात केली. त्यानंतर थेट महागड्या गाड्यांची चोरी करून तो काळ्या बाजारात विकू लागला. 1970 काळात तो कुख्यात चोर म्हणून कोलंबियामध्ये फेमस झाला होता. त्याच काळात आपल्या देशात सुद्धा करीम लाला, हाजी मस्तान, वरदराजन, पठाण गँग, दाऊद इब्राहिम, अरुण गवळी, अश्विन नाईक असे गुन्हेगार उदयास येत होते. मुंबई अंडरवर्ल्डचा हब बनत चालली होती. पुढे वयाच्या 21व्या वर्षी पाब्लो किडनॅपिंगच्या धंद्यात उतरला. त्यानं त्याचं होमटाऊन मेडलिन मधून एका मालदार कर्मचाऱ्याला उचललं आणि त्याच्या जीवाच्या बदल्यात त्याच्याकडून $1,00,000 रक्कम वसूल केली. आजच्या काळात ती रक्कम $600,000 म्हणजे 4 कोटी रुपये इतकी होती. म्हणजे वयाच्या 21 तो त्याच्या काळ्या धंद्यातून करोडपती झाला होता. पाब्लो एस्कोबार इतरांसारखा फक्त क्रूर गुन्हेगार नव्हता, तो चालाक आणि धोरणी गुन्हेगार होता. तो नेहमी कायदा आणि काळाच्या पुढचा विचार करायचा. त्याचा प्रवास सुरू होता, पण त्याला अजूनही ड्रग्सच्या धंद्यात घुसता आलं नव्हतं. कारण होतं मेडेलिन शहरातला सर्वात मोठा ड्रग्ज माफिया. तो नशेच्या व्यवसायात आपली दहशत राखून होता, पण पाब्लोला ते साम्राज्य खुणावत होतं. पुढे एक दिवस ती संधी चालून आलीच. ते साल होतं 1975. तेव्हा पाब्लो जवळपास 26 वर्षांचा होता.
त्यावेळी त्यानं मेडेलिन शहरातल्या त्या ड्रग माफियाबरोबर 14 किलो कोकिनची डील करायची इच्छा व्यक्त केली. ड्रग्ज माफिया तयार झाला, पण त्याला माहीत नव्हतं की ती त्याच्या आयुष्यातली शेवटची डील ठरणार. त्या डील दरम्यान पाब्लोने त्या माफियाचा त्याच्या चमच्यांसमोर मर्डर केला आणि स्वतःला मेडेलिन मधला सर्वात मोठा डॉन म्हणून जाहीर केला. तिथून सुरू झाला त्याचा जगातला सर्वात श्रीमंत माणूस बनण्याचा प्रवास ड्रग्ज बिझनेसच्या जीवावर. दरम्यान त्याच काळात म्हणजे 1976 साली पाब्लोनं मारिया व्हिक्टोरिया नावाच्या मुलीसोबत लग्न केलं. त्या लग्नापासून त्याला जुआन आणि मेन्युएला नावाची 2 मुलंही झाली. दरम्यानच्या काळात कोलंबियातलं वातावरण बिघडलं होतं. कोलंबियात सरकार म्हणजेच पॅरामिलिटरी फोर्स आणि लेफ्ट विंग गुरिल्ला यांच्यातला अंतर्गत संघर्ष टोकाला पोहोचला होता. सिव्हिल वॉरमुळे कोलंबियाच्या प्रतिमेला डाग लागला होता आणि तशातच पाब्लो त्याच्या असुरी मनसुब्यांना अंमलात आणून कोलंबियाला अजून संकटात टाकत होता. त्याची क्राईम करण्याची स्ट्रॅटेजी स्पष्ट होती. सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून तो ड्रग्सचा व्यवसाय करायचा. त्यासाठी तो आधी अधिकाऱ्यांना ऑफर द्यायचा, तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत, एक तर मी दिलेली लाच खावा, निदान गोळी. त्यामुळे सामान्य लोक आणि छोट्या मोठ्या गुंडांसकट प्रशासनातले अधिकारी सुद्धा पाब्लोच्या नावाने चळाचळा कापायचे. कोलंबियातले तत्कालीन पत्रकार सांगतात, पाब्लोच्या त्या ऑफरमुळे हजारो ऑफिसर मारले गेले आणि हजारो मालामाल झाले. पाब्लो जिवंत असेपर्यंत त्यानं टोटल 4 ते 5 हजार लोकांना जीवाणीशी मारलं असल्याचं सांगितलं जातं. पाब्लोला पहिल्यांदा कोकेनमधला बिझनेस कळला होता तेव्हा तो चाट पडला होता. त्या काही दिवसाला कमीत कमी 1 करोडपासून 10 करोड रुपये मिळून देणारा तो बिझनेस होता. त्यामुळे त्यानं कोलंबियाच्या जंगलात प्रशासनाच्या आवाक्याबाहेर स्वतः ड्रग्ज बनवायला सुरुवात केली. कुठून तरी त्याला खबर लागली की अमेरिकेच्या मायामी या पॉश भागात ड्रग्ज किंवा कोकेनला खूप मागणी. अमेरिकेत आधुनिकीकरणामुळे पैसा बोलू लागला. तिथल्या लोकांचे शौक आणि परचेस पॉवर दोन्ही वाढले. आपण त्यांच्यापर्यंत कोकीन पोचवायला यशस्वी ठरलो तर आपली चांदी. पण एक प्रॉब्लेम होता, अमेरिकेत ड्रग्ज प्रतिबंधक कायदे खूप कडक होते, त्यामुळं तिथं ड्रग्जचा व्यवसाय करण्यात खूप मोठी रिस्क होती. पण शेवटी तो पाब्लो होता. पाब्लोचा भाऊ रॉबर्टो एस्कोबार त्याच्या इन दी अकाउंटंट स्टोरी या पुस्तकात लिहितो की पाब्लो विमानांच्या टायरात 50-50 किलो कोकेन लपवून अमेरिकेला पाठवायचा आणि त्यासाठी त्याला खुद्द विमानाचे पायलट मदत करायचे. त्या कामाचे तो पायलट लोकांना एका ट्रिपचे $500,000 द्यायचा. तशा पद्धतीनं त्यानं अमेरिकेत जवळपास 1000 टन कोकेन विकलं. पुढं जाऊन त्यानं स्वतःचं विमान आणि हेलिकॉप्टर खरेदी केलं. एका विमानातून तो दरवेळी 5 ते 11 टन कोकीनचं स्मगलिंग करायचा. त्या धंद्यातून पाब्लोने एवढा पैसा कमावला की त्याला पैसा ठेवायची जागा कमी पडू लागली. त्यानं पैसा ठेवायला 4 गोडाऊन बनवून घेतली होती. ती 4 गोडाऊन भरली तरी त्याला जागा कमीच पडू लागली. बेहिसाब दौलत, मग कुठं जमिनीत पुरून ठेव, बाथरूममध्ये लपवून ठेव, भिंतीत गाडून ठेव, असे प्रकार तो करू लागला. कोलंबियातील लोकांच्या सांगण्यानुसार दरवर्षी त्याच्या 1000 ते 2000 करोड रुपयांना वाळवी, उंदीर किंवा घूस लागायची. एका ठिकाणी तर तो हॉटेलला थांबला असताना त्याच्या मुलीला रात्रीची थंडी वाजू लागली. तिथं त्याला शेकोटीमध्ये जाळण्यासाठी दुसरी कोणती गोष्ट नजरेस पडली नाही म्हणून पाब्लोनं चक्क 14 कोटी रुपये जाळले आणि पोरीचा गारठा पळवून लावला. त्यावेळेच्या फोर्ब्सच्या मॅगझिननं त्याला जगातला 7वा सगळ्यात श्रीमंत माणूस म्हणून यादीत स्थान दिलं होतं. महत्त्वाचं म्हणजे पाब्लोचं बँक अकाउंट नव्हतं, तो सगळे व्यवहार रोख पैशाने करायचा. पाब्लोच्या भावाच्या पुस्तकानुसार ज्यावेळी त्याचा धंदा पीक पॉइंटला होता तेव्हा त्यावेळी ते दिवसाला 400 कोटी रुपये छापायचे. त्यांना दर आठवड्याला 65,000 रुपयांचे रबर बँड लागायचे पैशांच्या गड्ड्या बांधण्यासाठी. काही काळ असाच लोटला. पाब्लो जगाच्या अंडरवर्ल्डमधला सर्वात कुख्यात गुंड म्हणला. मात्र त्याची ही अमाप संपत्ती आणि तमाम काळे धंदे लोकांच्या नजरेस पडू लागले. अमेरिकन एजन्सी हात धुवून त्याच्या मागे लागल्या. त्याला माहीत होतं अमेरिकन ऑफिसर्सला लाच देऊन कंट्रोलमध्ये ठेवणं शक्य नाही, म्हणून त्यांना पॉलिटिक्समध्ये उतरायचं ठरवलं. तो कोलंबियाच्या लिबरल पार्टीचा मेंबर बनला. 1982 साली कोलंबियाच्या संसदेत ऑल्टरनेट मेंबर म्हणून निवडून आला. त्याच वर्षी फिलिप गोंजालेज यांनी स्पेनच्या प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्या सोहळ्याला ड्रग लॉर्ड पाब्लो एस्कोबार कोलंबियाचा प्रतिनिधी म्हणून हजर राहिला. तेव्हापासून लोक त्याला आदराने बोलावू लागले आणि मग काही काळ त्यानं काळ्या धंद्यापासून फारकत घेतली. कारण त्याला कळालं होतं
की अमेरिकन एजन्सीज आपलं जगणं मुश्किल करते. 1991 साली त्यानं मी माझे सगळे धंदे बंद करतोय असं घोषित करून स्वतःला सरेंडर केलं. त्यावेळी त्याला ला कॅथीड्रल नावाच्या प्रायव्हेट जेलमध्ये ठेवण्यात आलं. ते जेल कमी आणि 5-स्टार हॉटेल जास्त होतं. TV, स्विमिंग पूल, दारू, फुटबॉल ग्राउंड, मोबाईल, आजूबाजूला पोरी, जणू तो शिक्षा भोगायला नाही तर हॉलिडेला गेलाय. देशात त्या घटनेचे किस्से फेमस झाले. गंमत म्हणजे पाब्लोला अटक व्हायच्या आधी कोलंबियाच्या संविधानात जेलमध्ये जाणाऱ्या नागरिकांसाठी काही बदल करण्यात आले होते. पत्रकारांच्या म्हणण्यानुसार पाब्लो एस्कोबारनं संविधानात बदल करणाऱ्या लोकांना पैसे चारले होते त्याच्या फायद्यासाठी. पुढं जेलमधूनही त्याचा कारभार चालूच राहिला. दरम्यान कोलंबियाची अवस्था अतिशय वाईट झाली. कोलंबिया जगातली क्राईम आणि मर्डर कॅपिटल म्हणून ओळखली जाऊ लागली. 1992 साली कोलंबियात 27,000 लोकांच्या हत्या घडल्या आणि त्याला पाब्लोनं सुरू केलेली भयंकर गुन्हेगारी कारणीभूत ठरली. दरम्यानच्या काळात जेव्हा कोलंबिया सरकारने पाब्लो विरुद्ध ठोस पावलं उचलायला सुरुवात केली, त्याच्या जवळच्या दिसेल त्या माणसाला ठोकण्याची ऑर्डर लागू केली, त्याचे धंदे सील करण्यात आले, पैसे लपवून ठेवलेल्या जागांवर धाडी टाकण्यात येऊ लागल्या. त्यावेळी पिसाळलेल्या पाब्लोने आपल्या मोजक्या साथीदारांना हाताशी धरून थेट कोलंबियाच्या प्रेसिडेंटलाच उडवण्याचा प्लॅन बनवला. पण शेवटी रिस्क मोठी होती. थोडी जरी चूक झाली असती तरी प्रत्येकाचा व्यवस्थित बाजार उठला असता. म्हणून ती कल्पना पाब्लोच्या साथीदारांनी हाणून पाडली. सरकारशी तडजोड करायचं ठरलं. पण दुसऱ्या बाजूला सरकारनं कोलंबियाई पोलिसांची एक नवी ब्रँच बनवली होती, सर्च ब्लॉक. त्या सर्च ब्लॉक टीमने एक एक करत पाब्लो एस्कोबारच्या प्रत्येक साथीदाराचा एन्काउंटर केला. भीतीने पाब्लो कुठेतरी लपून बसला होता. मात्र 2 डिसेंबर 1993 साली रेडिओ ट्रँग्युलेशन टेक्नॉलॉजीद्वारे त्याचा पत्ता शोधण्यात पोलिसांना यश आलं आणि मेडेलिनमध्ये पोलिसांनी पाब्लोचा एन्काउंटर केला. पण त्यातही शंकेला वाव आहे, कारण पाब्लोच्या घरचे म्हणत होते की पाब्लोनं पोलिसांच्या गोळीनं मी मरणार नाही, वेळ पडली तर स्वतःच्या डोक्यात गोळी घालून घेईन अशी शपथ घेतली होती. हिस्ट्रीतला आजवरचा सर्वात खुंकार माणूस, ज्याच्यावर कित्येक पिक्चर आणि वेबसिरीज निघाल्या, पण सगळ्यात गाजली ती नेटफ्लिक्सवरची नार्कोसी वेबसिरीज. इंटरेस्ट असेल तर नक्की बघू शकता. KGF-च्या रॉकी बाईची स्टोरी बऱ्यापैकी पाब्लो एस्कोबारच्या आयुष्यावर आधारित आहे. दोघांना पण जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस बनायचं होतं. दोघांनी पण 2 नंबरच्या धंद्यात उडी घेतली होती. दोघांनी पण आपले दुश्मन संपवले आणि शेवटी दोघांचा पण एन्काउंटर झाला. अजून एक दोघांची सेम गोष्ट म्हणजे पाब्लोने रॉकीबाईसारखे मरायच्या काही दिवस आधी स्वतःच्या लोकांसाठी घर, शाळा, दवाखाने, चर्च, फुटबॉल ग्राउंड बनवली होती. म्हणून त्याला गरिबांचा रॉबिन हूडही म्हणलं जायचं. त्यामुळंच की काय त्याच्या मृत्यूनंतर मेडेलिनमध्ये 25,000 माणसं त्याला निरोप देण्यासाठी जमली होती. मित्रांनो, आता ऐकलेली गोष्ट ऐकायला किंवा सिनेमात पाहायलाच भारी वाटते हे लक्षात असू द्या. बाकी तुम्ही पाब्लोचे नेमके कोणते किस्से ऐकलेत ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष बारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जरा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअर चॅटवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.